एका सांबाराला आपल्या झाडाच्या फांद्यासारख्या सुंदर शिंगांचा खूप गर्व होता. एकदा पाणी पिण्यासाठी तो एका ओढ्यावर गेला होता. तेव्हा त्याच्या सुंदर शिंगांचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं होतं. त्यानं आपलं पाण्यातलं प्रतिबिंब न्याहाळलं आणि तो म्हणाला, किती सुंदर आहेत माझी शिंगे, मला खूप शोभून दिसतात, पण माझे पाय मात्र कुरूप आणि हडकुळे आहेत. त्याचं बोलणं पाण्यातल्या बेडकांनी ऐकलं व तो हसून म्हणाला, सांबर दादा, तुमची शिंगे सुंदर खरी, परंतु तीच एके दिवशी तुम्हाला धोक्यात आणतील. तुमच्या पायांची चेष्टा करू नका, ते चपळ आहेत, तेच तुम्हाला शत्रूपासून दौडत दूर नेतील, लक्षात ठेवा. सांबराला बेडकाचं बोलणं आवडलं नाही. आपली सुंदर शिंगे हलवत तो तिथून निघून गेला. एक दिवशी त्या सांबरामागे शिकारी लागला. त्याला चुकवून सांबर पळू लागलं. पळता पळता एका झाडाच्या फांदीत त्याची शिंगे अडकली. त्याला पळता येईना ते सांबर सुटकेसाठी धडपडू लागला. फांदीला हिसके देऊन शिंगे सोडवण्याचे प्रयत्न ते सांबार करीत होतं. अखेर त्याची शिंगे सुटली, पण तोपर्यंत शिकारी एकदम जवळ येऊन ठेपला होता. सांबार भीतीने थरथर कापू लागला, परंतु त्याच्या त्या हडकुळ्या पायांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, घाबरू नकोस, मी बघ तुला दौडत कुठल्या कुठं घेऊन जातो. आणि मग सांबराचे पाय वेगाने पळू लागले. शिकारी खूप मागे राहिला. शेवटी त्या शिकाऱ्यांनी सांबाराचा नाद सोडला. खूप दूरवर गेल्यावर सांबारानं मागे वळून पाहिले. शिपाई खूप मागे राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग मात्र सांबार थापा टाकीत एका झाडाखाली बसला. त्याने आपल्या पायांकडे प्रेमाने पाहिले, त्यांना प्रेमाने चाटले व त्यांचे आभार मानले. मुलांनो, पाहिलंत ना, बेडकांनी सांबाराला सांगितल्याप्रमाणेच सांबाराच्या सुंदर शिंगामुळे ते संकटात पडलं. पण त्या संकटातून त्याची सुटका त्याच्या कुरूप व हडकुळ्या पायांनी केली. तेव्हा मुलांनो, एखाद्या गोष्टीचं मोठेपण तिच्या उपयोगावर अवलंबून असतं, तिच्या सुंदर दिसण्यावरून नाही.